डॉक्टर प्रियंका कासलीवाल, चीफ इन्फर्टिलिटी अँड आयव्हीएफ स्पेशलिस्ट इंदिरा आयव्हीएफ नाशिक. आज आपण जाणून घेऊया टेस्ट्यूब बेबी म्हणजे काय. टेस्ट्यूब बेबी जाणून घेण्याच्या आधी आपण हे जाणून घेऊया की टेस्ट्यूब बेबी आपल्याला कुठल्या जोडप्यांमध्ये लागू शकते. अशा स्त्रिया ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज बंधन बंद झालेलं आहे, त्यांची पाळी चालली गेलेली आहे, किंवा काही स्त्रीबीजांचं स्त्रीबीज व्यवस्थित फलित होत नाहीयेत, किंवा काही अशा स्त्रिया ज्यांच्या नळ्या बंद आहेत, ट्यूब्स ब्लॉक आहेत, किंवा नळ्यांमध्ये पाणी झालेलं आहे आणि नळ्या खराब झालेल्या आहेत, किंवा काही पुरुषांची कारणं की पुरुषांमध्ये पुरुषबीज खूप कमी आहे, कमी प्रमाणात आहे, किंवा पुरुषांमध्ये पुरुषबीजच नाही आहे. काही अशी जोडपी ज्यांचा आधी ऑलरेडी ट्यूबेक्टॉमी किंवा व्हासेक्टॉमी झालेली आहे, नसबंदीचं ऑपरेशन झालेलं आहे, अशा जोडप्यांमध्ये आपण टेस्ट्यूब बेबी करू शकतो. टेस्ट्यूब बेबी करण्यासाठी बऱ्याचशा जोडप्यांच्या मनात असं असतं की टेस्ट्यूब बेबी म्हणजे खूप अशी वेगळी ट्रीटमेंट आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याचे खूप साईड इफेक्ट्स असतात. तर ते मी सांगू इच्छिते की असे काही त्याचे मेजर साईड इफेक्ट्स काही नाही आहेत, किंवा ही एकदम सोपी सरळ प्रक्रिया आहेत. पहिले असं होतं की 5 वर्ष 10 वर्ष जर नाही झालं तर आम्ही बघू की टेस्ट्यूब बेबी करू, पण आजकाल असं म्हणण्यात येतं की जवळपास 2-3 वर्ष लग्नाला झालेत, 2-3 वेळेस IUI करून झालेत, ही जी मी कारणं सांगितली ती कारणं आहेत आणि गर्भधारणा होत नाहीये, तर आपण टेस्ट्यूब बेबीकडे वळू शकतो. टेस्ट्यूब बेबीमध्ये पहिल्या दिवशी फर्स्ट डे जेव्हा तुम्ही कन्सल्टेशनला येता तेव्हा जनरली आपण काही तपासण्या करतो, त्या तपासण्या जर त्याच्यामधून कारण जाणून घेतो आणि त्या हिशोबाने प्रत्येक पेशंटला प्रत्येक जोडप्याला आपण काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो. त्याच्यानंतर जे असतं त्यांना आपण त्यांचं ओव्हेरियन स्टिम्युलेशन करतो. याचा अर्थ की त्या स्त्रीला जवळपास 1-10 ते 12 दिवस काही इंजेक्शन्स देतो, त्यामधून स्त्रीबीज जे आहेत हे हायपर स्टिम्युलेट करतो, म्हणजे अंडकोश जे आहेत त्याच्या स्त्रीबीज जे आहे मोठे जास्तीत जास्त आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग हे इंजेक्शन्स देऊन त्यांच्या स्त्रीबीज त्या स्त्रीला एक छोट्याशा भुलेखाली ते आपण सोनोग्राफी थ्रू एक निडल थ्रू ते स्त्रीबीज काढून घेतो. कुठलाही टाका याच्यात येत नाही. त्याच्यानंतर हे स्त्रीबीज काढून घेतलं की बाहेर लॅबमध्ये हे स्त्रीबीज, एक स्त्रीबीज आणि एक पुरुषबीज मिळवलं जातं. पहिले मेनली IVF टेक्निकने मिळवले जायचे की बाबा एका डिशमध्ये फक्त स्त्रीबीज ठेवले जायचे आणि पुरुषबीज सोडले जायचे आणि मग ते आपोआप मिळायचे. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याला आपण ICSI म्हणतो, इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यात आपण एक स्त्रीबीज जे व्यवस्थित चांगल्या गुणवत्तेचं आहे ते एका होल्डिंग पिपेटनी पकडतो आणि एका इंजेक्टिंग पिपेटनी एक पुरुषबीजाचं डोकं मान आणि शेपटी एकदम व्यवस्थित आहे, ते मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल शुक्राणू आहे ते त्या स्त्रीबीजामध्ये सोडतो आणि मग त्यांचे जे गर्भ तयार होतात ते गर्भाशयामध्ये स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जातात. ही असते साधी सोपी टेस्ट्यूब बेबी प्रक्रिया. आता या गोष्टीमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ज्या आपण वापरतोय. टेस्ट्यूब बेबीमध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस्ट कल्चर, जसं मी म्हटलं ICSI टेक्नॉलॉजी, या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण इथे इंदिरा IVF मध्ये वापरतोय. या सगळ्या टेक्नॉलॉजीज जवळपास आपण क्लोज वर्किंग चेंबर्स मध्ये वापरतोय, त्यामुळे याचा सक्सेस रेट बराच चांगला आहे. आज आपण जवळपास 70-80% सक्सेस रेट मिळवू शकतो आहे आणि हा सगळा टीम वर्कमुळे पॉसिबल आहे. याच्यात डॉक्टर तुम्हाला काय ऍडवाइस देतात, पर्सनलाइज ट्रीटमेंट आपण करतो, डॉक्टर तुम्हाला त्या हिशोबाने ऍडवाइस देतात, लॅबमध्ये आपले एकदम ट्रेन्ड एम्ब्रिओलॉजिस्ट असतात आणि बाकीचा सगळा स्टाफ, हे सगळं टीमवर्कमुळे सक्सेस आता ह्याच्यात पॉसिबल झालंय. त्यामुळे जास्तीत जास्त जोडपे ही एक सरळ साधी प्रोसिजर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जोडपे यांनी अंधश्रद्धेकडे न वळता आणि व्यवस्थित चांगल्या इन्फर्टिलिटी एक्सपर्टचा सल्ला घेऊन त्यांनी या ट्रीटमेंटकडे ते वळू शकतात.